मित्रांनो, मी विजय पाटील पुनश्च आपल्या सर्वांचे मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यूज ऑफ हाऊ. ओके, यापूर्वी मी डू डजच्या मदतीने कसे प्रश्न बनवायचे हाऊचे मी तुम्हाला शिकवले होते, तर या व्हिडिओमध्ये डीडच्या मदतीने हाऊचे कसे प्रश्न बनवायचे हे मी तुम्हाला शिकवणार आहोत. तर ठीक आहे, लक्ष द्या. तुम्हाला अर्थ माहीतच आहे मराठीमध्ये याचा कसा होते, कसा कसी आणि कसे. ओके, असा याचा अर्थ होते. लक्ष घ्या, सुरुवातीला आपल्याला हाव घ्यायचा आहे, त्यानंतर डीड घ्यायचा आहे. हाऊ डीड हे सर्व प्रश्नांमध्ये आपल्याला सारखंच आहे. ठीक आहे, हाऊ डीड, त्यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे इथे सब्जेक्ट, त्यानंतर घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप, आणि सरते शेवटी प्रश्नार्थ चिन्ह द्यायचे आहे. एवढं लक्षात आलंय, हाऊ डीड सर्व प्रश्नांमध्ये सेम आहे. त्यानंतर इथे जो सब्जेक्ट तुम्हाला ठेवायचा आहे तो तुम्ही ठेवू शकता, त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप आणि सरते शेवटी प्रश्नार्थ चिन्ह. लक्ष द्या, हाऊ डीड आय आपण इथे वापरू प्ले. ओके, हाऊ डीड आय प्ले, मी कसा खेळलो, काय होते अर्थ, मी कसा खेळलो प्रश्नार्थ चिन्ह. आता एकच वर्ब आपण जेवढेही प्रश्न मी तुम्हाला बनवून दाखवणार त्यामध्ये वापरून मी तुम्हाला दाखवतो. लक्षात घ्या, हाऊ डीड ही प्ले, तो कसा खेळला. त्यानंतर हाऊ डीड सी प्ले, ओके ती कशी खेळली. ओके, त्यानंतर हाऊ डीड यू प्ले, काय होते अर्थ, तू कसा खेळलास. त्यानंतर हाऊ डीड वी प्ले, आम्ही कसे खेळलो. त्यानंतर हाऊ डीड दे प्ले, ओके ते कसे खेळले. त्यानंतर हाऊ डीड राम प्ले, राम कसा खेळला. त्यानंतर हाऊ डीड सीता प्ले, प्रश्नार्थक चिन्ह, सीता कशी खेळली. लक्षात घ्या, हाऊ डीड आय प्ले, मी कसा खेळलो. हाऊ डीड ही प्ले, तो कसा खेळला. हाऊ डीड सी प्ले, ती कशी खेळली. हाऊ डीड यू प्ले, तू कसा खेळलास. हाऊ डीड वी प्ले, आम्ही कसे खेळलो. हाऊ डीड दे प्ले, ते कसे खेळले. त्यानंतर हाऊ डीड राम प्ले, राम कसा खेळला. हाऊ डीड सीता प्ले, सीता कशी खेळली. लक्षात आलं का, एकच वर्ब आपण सर्वांसोबत वापरून दाखवलं जेणेकरून तुम्हाला मराठी अर्थ कसा होतो हे लक्षात येणार. आता आपण सर्वांसोबत वेगवेगळे वर्ब मी तुम्हाला इथे वापरून दाखवतो, म्हणजे तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे समजणार आणि तुम्ही हे सर्वांचे सर्व प्रश्न कसे बनवायचे हे तुम्ही शिकाल. लक्षात घ्या मित्रांनो, आता आपण सर्वांसोबत वेगवेगळे वर्ब वापरून मी तुम्हाला दाखवतो. इकडे पहा, हाऊ डीड आय रन, ओके मी कसा धावलो. काय होते अर्थ, मी कसा धावलो, क्वेश्चन मार्क. ठीक आहे, नंतर लक्षात घ्या, हाऊ डीड ही, आपण इथे वापरू हाऊ डीड ही कम, तो कसा आला. त्यानंतर हाऊ डीड सी आपण इथं वापरू यापैकी कुठले वर्ब, स्टडी वापरू. हाऊ डीड सी स्टडी, तिने कसा अभ्यास केला. त्यानंतर हाऊ डीड यू टीच, क्वेश्चन मार्क, तू कसे शिकवले. त्यानंतर हाऊ डीड वी आपण इथं वापरू ब्रिंग म्हणजे आणणे, इथं वापरू बुक्स. ओके, प्रश्नार्थक चिन्ह, हाऊ डीड वी ब्रिंग बुक्स, आम्ही कसे पुस्तके आणले. त्यानंतर हाऊ डीड दे आपण यापैकी कुठलं वेगळं वर्ब वापरू, इथं वापरू आपण हाऊ डीड दे वॉक,
ते कसे चालले, त्यानंतर हाउ डीड राम डांस, राम कसा नाचला, त्यानंतर हाउ डीड सीता, ओके हाउ डीड सीता कुक, सीता ने कसा स्वयंपाक केला। लक्षात आलं का मित्रांनो, पुन्हा एकदा पहा, हाउ डीड आय रन, मी कसा धावलो, हाउ डीड ही कम, तो कसा आला, हाउ डीड सी स्टडी, तिने कसा अभ्यास केला, हाउ डीड यू टीच, तू कसे शिकवले, हाउ डीड वी ब्रिंग बुक्स, आम्ही कसे पुस्तके आणले, हाउ डीड दे वॉक, ते कसे चालले, हाउ डीड राम डांस, राम कसा नाचला, हाउ डीड सीता कुक, सीता ने कसा स्वयंपाक केला। लक्षात आलं, लक्षात आलेलंच आहे कशा प्रकारे वाक्य बनवायचे। तर पुनश्च येथे थांबण्यापूर्वी मी एवढी अपेक्षा व्यक्त करतो की हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेशीर ठरला। हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा एवढी अपेक्षा करतो आणि येथे थांबतो। धन्यवाद।